थ्रोट इन्फेक्शन होतं ते 7 डेजमध्ये कमी व्हायला पाहिजे. जर ते 7 दिवसाच्या आत नाही गेलं किंवा ताप वाढत गेला किंवा थ्रोट पेन कुठल्याही गोष्टीला रिस्पॉन्ड करत नसेल तर लगेचच डॉक्टरकडे जाणं इम्पॉर्टंट असतं. सो थ्रोट इन्फेक्शन्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा थ्रोट इन्फेक्शन्स व्हायरल किंवा बॅक्टेरियल असू शकतात. व्हायरल इन्फेक्शनसाठी जे आपण आत्ता फर्स्ट एड जे उपाय सांगितले ते आपण करायचे आणि जर डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर जे औषधं देतील ते घ्यायचे. जनरली अँटीबायोटिक्स घरच्या घरी चालू करायचे नाहीत बिकॉज व्हायरल इन्फेक्शनवरती अँटीबायोटिक्स नसतात. व्हायरल इन्फेक्शन्स आपणहून 7 दिवसाच्या आत कमी होतात. महिन्यातनं एक ते दोन वेळा किंवा वर्षातनं 7-8 वेळा असे जर आपल्याला कंटिन्युअस वर्षानुवर्ष इन्फेक्शन्स होत असतील तर जरूर डॉक्टरकडे जाणं इम्पॉर्टंट आहे. कारण हे जर टॉन्सिलायटिस असेल तर ह्याचा इलाज करणं जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण आपण कंटिन्युअसली सारखे अँटीबायोटिक घेऊ शकत नाही आणि ते कारण त्याच्यामुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्स वाढू शकतो. मी डॉक्टर शमा कोवळे, कन्सल्टंट ENT सर्जन, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबईमध्ये काम करते. आज आपण घशाचे विकार किंवा घशाचे इन्फेक्शन्स आजार त्याचे उपचार आपण डिस्कस करूया. ओके मॅम, माझा सर्वात पहिला प्रश्न असा आहे, हाऊ टू अवॉइड थ्रोट इन्फेक्शन. हिवाळ्यामध्ये घशाचे आजार विकार हे कसे अवॉइड करायला हवे? हिवाळ्यामध्ये घशाचे आजार अवॉइड करण्यासाठी मेनली आपली इम्युनिटी व्यवस्थित असली पाहिजे. त्याच्यासाठी आपण जास्त हात धुवायचे किंवा खाणंपिणं व्यवस्थित असलं पाहिजे. फ्रेश लिफी व्हेजिटेबल, सीझनल फ्रूट्स, जास्त थंड खायचं नाही, म्हणजे जसं कोल्ड ड्रिंक्स किंवा असं काही प्यायचं नाही. आणि त्याच्यामुळे किंवा गरम सूप्स किंवा गरम गोष्टी खायच्या, याच्यामुळे आपल्या घशाची काळजी घेऊ शकता. अशा प्रकारे आपण काळजी घेऊ शकतो. ओके, पुढील प्रश्न असा आहे, एअर पोल्युशन यामुळे सुद्धा घशाचे आजार होऊ शकतात का? एअर पोल्युशनमुळे आजार होऊ शकतात, त्याला आपण अलर्जीज म्हणू शकतो. जे पोल्युशन वाढतं हिवाळ्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की स्मॉग खूप येतं, कारण ते पार्टिकल्स खाली येतात. तर त्याच्यामुळे आपल्याला घशामध्ये इरिटेशन होऊ शकतं किंवा घशामध्ये खवखव जे म्हणतो ते होत राहतं, खोकला चालू होतो लोकांना. सो हे अलर्जीजचे लक्षणं आहेत. हे पोल्युशनमुळे होणारी अलर्जी, ह्याला आपण इन्फेक्शन नाही म्हणू शकत. बरं, एखाद्या व्यक्तीने रोजच्या रोज काही असे डेली बेसिसवरती गोष्टी पाळणं गरजेचं आहे का, जेणेकरून थ्रोट प्रॉब्लेम्सपासून ते दूर राहू शकतील? जसं मी आधी पण म्हटलं की इम्युनिटी आपली चांगली असणं हे गरजेचं आहे. थ्रोट इन्फेक्शन्स होण्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे आपली हायजीन व्यवस्थित असलं पाहिजे. म्हणजे हात धुणं, कुठली फळं किंवा भाज्या खाताना ते व्यवस्थित स्वच्छ करून घेणं, माउथ ब्रीदिंग नाही व्हायला पाहिजे, ह्युमिडिफिकेशन असलं पाहिजे, हायड्रेशन ऑफ द थ्रोट असलं पाहिजे. एस्पेशली जे लोक खूप बोलतात, जसे पत्रकार, ब्रॉडकास्टर्स झाले किंवा टीचर्स झाले, सिंगर्स झाले, सो हायड्रेशन, थ्रोट हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. सो गरम पाणी पीत राहणं किंवा सतत पाणी पीत राहणं हे इम्पॉर्टंट आहे. जेव्हा मी गरम म्हणते तर ते लूक वॉर्म वॉटर, म्हणजे कोमट पाणी प्यायला पाहिजे, नॉट व्हेरी हॉट. कारण सध्या रिसेंटली आपण पॅन्डेमिकमधनं गेलो आणि पॅन्डेमिकमध्ये लोकांना सांगितलं होतं की गरम पाणी प्या, गरम पाणी प्या. आणि ॲक्च्युली झालं असं की एकदम कडक गरम पाणी प्यायल्यामुळे लोकांच्या घशांना प्रॉब्लेम्स व्हायला लागले. सो इट शुड बी लूक वॉर्म वॉटर किंवा कोमट पाणी जे प्यायला पाहिजे. मॅम, माझा पुढील असा प्रश्न आहे की थ्रोट इन्फेक्शनसाठी काही घरगुती उपाय करू शकतो का? थ्रोट इन्फेक्शनसाठी आपण घरगुती उपाय म्हणजे कोमट पाणी पिणे, आपलं हायजीन व्यवस्थित राहणे, खाणंपिणं नीट ठेवणे, म्हणजे सीझनल फ्रूट, सीझनल व्हेजिटेबल्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, तेलकट, तिखट, अतिशय तिखट, स्पायसी न खाता नॉर्मल फूड खाणे, ऑइली जास्त न खाणे, हे दीज ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या पाहिजे जेव्हा आपण थ्रोटची काळजी घ्यायची असं म्हणतो. ओके,
काही काही वेळेला यू कॅन ऑल्सो हॅव की हनी लेमन वॉटर, ज्याच्यामुळे विथ गरम पाण्यामध्ये घालून थोडंसं हनी लेमन पिऊ शकता, हळदीचं पाणी पिऊ शकता, हळदीचं दूध पिऊ शकता. या सगळ्या गोष्टी आपण घरगुती उपाय म्हणून करू शकतो. मॅम, सर्वात आधी फर्स्ट एड म्हणून थ्रोट इन्फेक्शन झालं असेल तर एखाद्या व्यक्तीने काय करावं? सर्वात आधी जर थ्रोट इन्फेक्शन झालं आहे असं आपल्याला वाटलं तर इमिडिएटली गरम पाणी प्यायला सुरुवात करायची किंवा कोमट पाणी प्यायला सुरुवात करायची. स्वतःला वॉर्म ठेवायचं, स्वेटर, शॉल काहीही घेऊन. तुम्ही हनी लेमन वॉटर पिऊ शकता, देन गागल, सॉल्ट वॉटर गागल्स करू शकता. तर ते ह्या सगळ्या गोष्टी आपण ॲज अ फर्स्ट एड करू शकतो. ओके, एखाद्याला थ्रोट इन्फेक्शन झालं असेल तर ते किती दिवसांपर्यंत तो त्रास सुरू राहू शकतो आणि एखाद्याने डॉक्टरकडे कधी ट्रीटमेंटसाठी व्हिजिट करावं? जनरली जेव्हा थ्रोट इन्फेक्शन होतं ते 7 डेजमध्ये कमी व्हायला पाहिजे. जर ते 7 दिवसाच्या आत नाही गेलं किंवा ताप वाढत गेला किंवा थ्रोट पेन कुठल्याही गोष्टीला रिस्पॉन्ड करत नसेल तर लगेचच डॉक्टरकडे जाणं इम्पॉर्टंट असतं. बरं मॅम, पुढचा असा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारचं थ्रोट इन्फेक्शन असू शकतात किंवा त्यासाठी काही उपायसुद्धा असू शकतात का? सो थ्रोट इन्फेक्शन्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा थ्रोट इन्फेक्शन्स व्हायरल किंवा बॅक्टेरियल असू शकतात. व्हायरल इन्फेक्शनसाठी जे आपण आत्ता फर्स्ट एड जे उपाय सांगितले ते आपण करायचे आणि जर डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर जे औषधं देतील ते घ्यायचे. जनरली अँटीबायोटिक्स घरच्या घरी चालू करायचे नाहीत बिकॉज व्हायरल इन्फेक्शन्सवरती अँटीबायोटिक्स नसतात. व्हायरल इन्फेक्शन्स आपणहून 7 दिवसाच्या आत कमी होतात. बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर तुम्हाला खूप जास्त पेन वगैरे होत असेल तर यू हॅव टू गो टू अ डॉक्टर आणि डॉक्टरकडे गेल्यावरती जे तुम्हाला औषधं देतील ते तुम्हाला घ्यायची आहेत आणि आपलं इन्फेक्शन कमी होऊन जाईल. जर सारखं थ्रोट इन्फेक्शन होत असेल, मी सारखं जेव्हा म्हणते म्हणजे महिन्यातनं एक ते दोन वेळा किंवा वर्षातनं 7-8 वेळा असे जर आपल्याला कंटिन्युअस वर्षानुवर्ष इन्फेक्शन्स होत असतील तर जरूर डॉक्टरकडे जाणं इम्पॉर्टंट आहे. कारण हे जर टॉन्सिलायटिस असेल तर ह्याचा इलाज करणं जास्त इम्पॉर्टंट असतं. कारण आपण कंटिन्युअसली सारखे अँटीबायोटिक घेऊ शकत नाही आणि ते कारण त्याच्यामुळे अँटीबायोटिक रेझिस्टन्स वाढू शकतो आणि लोकांना नंतर अँटीबायोटिक्सचं इफेक्ट होणं कमी होऊ शकतं. तुम्हाला आज आम्ही याच्यामधनं थ्रोट इन्फेक्शनबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून काही प्रश्न असतील किंवा अजून काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट्समध्ये लिहा, आम्ही त्यांचं उत्तर द्यायचा जरूर प्रयत्न करू.